Hi student, today we discuss about new point in this embryonic development, that is blastulation. In the last lecture we started new point, that is embryonic development. In this embryonic development, first we see cleavage, then today we see blastulation of this embryo and implantation of this embryo. म्हणजे आपण कालच्या लेक्चरला काय पाहिलं, क्लिवेज ही जी प्रोसेस आहे ही कशी होत असते, ही माइटोटिक डिव्हिजननुसार होते. म्हणजे जेव्हा याच्यामध्ये जो ब्लास्टुला आहे, मल्टी सेल्युलर ब्लास्टुला, म्हणजे हा एम्ब्रियो, याचं काय होतं, याचे जे डॉटर सेल्स असतात त्यांची ग्रोथ होत नाही. परंतु क्लिवेज कसं होतं, सेल्स फॉर्म बाय क्लिवेज आर कॉल्ड ॲज ब्लास्टोमेअर. म्हणजे आपण जी डायग्रॅम पाहिली, या एका सेंटरचा जो पार्ट आहे, हा झायगोटच्या आतमधला या न्यूक्लिअसचा, यांचं काय झालं आहे, हा जो थोडक्यात एम्ब्रियो आहे, यांचं क्लिवेज झालं. काय झालं, क्लिवेज झालं म्हणजे ब्रेकिंग झालं, आणि त्याच्यापासून जो तयार झाला त्याला काय म्हटलं, ब्लास्टोमियर. मग याचेच काय होत चालले, पुढं क्लिव होत चालले, 2, 4, 4, 6, 7, 7, 4, 8, 8, 16 अशी काय झाली, डिव्हिजन होत चालले. म्हणजेच काय झालं, तिथं हे जे डिव्हिजन आहे, ह्या डिव्हिजन होत असताना तिथं मायटोटिक डिव्हिजन झाली, आणि मायटोटिक डिव्हिजननंतर तिथं काय झाली, क्लिवेज चालू झालं. मग ही क्लिवेज आपण पाहिलं, ह्युमनमध्ये होलोब्लास्टिक टाईपचं क्लिवेज असतं, म्हणजे होल झायगोट त्याच्यामधून डिव्हाइड केला जातो. त्याच्यानंतर हे जी क्लिवेज आहे आपण पाहिलं, हे लॉन्जिट्युडनल असू शकतं, हॉरिझॉन्टल असू शकतं, आणि रेडियल. त्याच्यानंतर क्लिवेज होत असताना तीन पार्टमध्ये होतं, फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज आणि थर्ड क्लिवेज. मग हे आपण पाहिलं, फर्स्ट क्लिवेज कधी होतो, झायगोट हा लॉन्जिट्युडनली डिवाइड होतो. कधी होतो डिवाइड, 30 hours ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 30 तासांनी हा काय होतो, डिवाइड होतो. नी डिव्हायडेड टू फॉर्म टू ब्लास्टोमियर साईटली, वन इज लार्जर दॅन ऑदर, एक मोठा आणि एक छोटा. त्याच्यानंतर सेकंड पाहिलं आपण, ही जी क्लिवेजची प्रोसेस आहे ही लॉन्जिट्युडनल असते. आणि त्याच्यानंतर फर्स्ट क्लिवेज झाल्याच्यानंतर 30 तासांनी ही जी स्टेज ही होत असते. त्याच्यानंतर आपण काल पाहिलं जे थर्ड क्लिवेज आहे, थर्ड क्लिवेज कसं होतं, हॉरिझॉन्टली होत असतं, आणि हे सुद्धा आफ्टर दी 30 hours ऑफ थर्ड क्लिवेज तेव्हाच होत असतं. आणि या स्टेजला आपल्याला 8 cell स्टेज पाहायला भेटली. 8 cell म्हणजे इथपर्यंत आलं आपलं, 4 नंतर जे डायरेक्ट 8 cell पाहायला भेटली, हे झालं थर्ड क्लिवेज. सी 8 cell स्टेज दिसते ती. त्याच्यानंतर ॲज दी क्लिवेज आर गोईंग ऑन, यंग एम्ब्रियो ग्रॅज्युअली पुश स्लाइडली टुवर्ड दी युटेरस. आता जो एम्ब्रियो तयार झाला हा कुठं जाणार, युटेरसकडे जाणार. ही सगळी प्रोसेस युटेरसच्या खालच्या पार्टकडे चालली. त्याच्यानंतर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम व्यवस्थित डोळ्यासमोर आणायची. वजायनाचा वरचा जो पार्ट आहे तो कसा कशाचा असतो, युटेरसचा असतो. त्याच्यानंतर ॲज द क्लिवेज लास्ट आपण पाहिली होती, एक नोट लक्षात ठेवली होती, 4th day ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 4th day जेव्हा येतो, 4th day झाले की काय होतं, 16 to 30 cells ऑफ 32 cells ऑफ सॉलिड बॉल लुकिंग लाईक मलबेरी, दिस इज कॉल्ड एज मोरुला. आपण इथपर्यंत आलो होतो. हा जो मोरुला आहे, एकदम सॉलिड बॉल्स असतात त्याच्यामधले ते एम्ब्रियोचे. आणि मग या मोरुलाचे 2 cell आपण पाहिले, एक स्मॉल क्लिअर सेल पाहिला आणि एक इनर सेल. स्मॉल क्लिअर सेल हे आउटर सेलला प्रेझेंट असतात, आणि इनर सेल हे रेड कलरचे जे दिसत आहेत आपल्याला, ते आतल्या साईडला प्रेझेंट आहेत. मग इथून पुढं आपल्याला आजचा जो पार्ट पाहिजे आहे, एक्झॅक्ट जो एम्ब्रियो फॉर्म झाला आहे, तर त्याच्यामध्ये क्लिवेज ही प्रोसेस झाल्याच्या नंतर काय होतं, ब्लास्टुलेशन होतं. काय होतं, ब्लास्टुलेशन होतं. मग आपण व्यवस्थित त्याचे 1 by 1 ब्लास्टुलेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. आता ही जी ब्लास्टुलेशनची जी प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो मल्टी सेल्युलर ब्लास्टोसिस्ट. आता ह्या मोरुलामध्ये काय झालं आहे, आपण एम्ब्रियो फॉर्म झाला. काय झाला, एम्ब्रियो फॉर्म झाला, म्हणजे क्लिवेज होऊन हे 16 to 32 cells कशी झाली, एकदम सॉलिड बॉलचे तयार झाले, त्याला काय म्हणायचं आहे, मोरुला. मग या मोरुलानंतर काय तयार झालं, एक आउटर आणि इनर सेल तयार झाली. इथून पुढे आपली ब्लास्टुलेशनची प्रोसेस सुरू होते. मग एक्झॅक्ट ब्लास्टुलेशन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो मल्टी सेल्युलर ब्लास्टोसिस. ब्लास्टोसिस मीन्स एम्ब्रियो. काय, एम्ब्रियो म्हणजेच मल्टी सेल्युलर, मेनी लेयर्सने बनलेला असा ब्लास्टोसिस, असं एम्ब्रियो फॉर्म झालाय, त्याला काय म्हणायचं, ब्लास्टोसिस, ब्लास्टुलेशन. काय म्हणायचं, ब्लास्टुलेशन. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितलं आहे, दिस ब्लास्टोसिस एंटर इन टू द युटेरस. आता हा ब्लास्टोसिस डायरेक्ट ब्लास्टोसिस म्हणजे प्रत्येक वेळेस आपण एम्ब्रियोचाच विचार करायचा. कशाचा, एम्ब्रियोचा. मग जो मोरुला स्टेजमधून जो हॉलो मल्टी सेल्युलर ब्लास्टुला फॉर्म झाला आहे,
ब्लास्टोसिस फॉर्म झालं आहे म्हणजेच एम्ब्रियो. दिस ब्लास्टोसिस एंटर इन टू द युटेरस. तो कुठं जाणार? युटेरसमध्ये. अँड रिमेन फ्लोटिंग इन युटेरिन कॅव्हिटीमध्ये. म्हणजे जो ब्लास्टोसिस फॉर्म झाला आहे त्या कंडिशनला तो ब्लास्टोसिस डायरेक्टली युटेरसमध्ये एंटर होतो. व्हजायनाच्या वरचा पार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्या युटेरसच्या ट्यूबमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं? रिमेन फ्लोटिंग इन युटेरिन कॅव्हिटी. आणि त्या युटेरसच्या वरती जी कॅव्हिटी असते, एक मोकळा असा स्पेस असतो त्याला म्हटलं जातं कॅव्हिटी. मग त्या युटेरसच्या वरती बाकीचे राहिलेले काय करत असतात? ब्लास्टोसिस एम्ब्रियो हे फ्लोट करत असतात, तरंगल्यासारखे असतात फॉर 2 to 4 days आफ्टर इट्स एंट्री. किती दिवस? फॉर 2 to 4 days आफ्टर इट्स एंट्री. मग ते गेल्याच्या नंतर ह्या युटेरसमध्ये ते गेल्यात, मग तिथं ते गेले की किती 2 to 4 days काय राहतात त्यांची एंट्री त्या युटेरसपर्यंत राहते. आणि बाकीचे सगळे एम्ब्रियो युटेरिन कॅव्हिटीवरती फ्लोटिंग करत असतात. दॅट इज टिल दी एंड ऑफ सेवन डे आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे किती दिवस चालते ही प्रोसेस? फर्टिलायझेशन झालं की 7 days ही प्रोसेस चालते. कोणती प्रोसेस चालते? फर्टिलायझेशन झाल्याच्यानंतर 7 days जो ब्लास्टोसिस्ट हा कुठे एंटर होतो? युटेरसमध्ये. आणि रिमेनिंग ब्लास्टोसिस युटेरिन कॅव्हिटीमध्ये फ्लोट करत असतात 2 to 4 days. 2 to 4 days त्यांची एंट्री झाल्याच्यानंतर युटेरसमध्ये. परंतु ही प्रोसेस फर्टिलायझेशननंतर किती दिवस चालते? टिल दी एंड ऑफ 7 days आफ्टर फर्टिलायझेशन. किती दिवस चालते? टिल दी एंड ऑफ 7th आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 7th ही प्रोसेस चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिजे आपल्याला आउटर लेअर ऑफ सेल सीन इन मोरुला फॉर्म द लेअर कॉल्ड अ स्ट्रोबोब्लास्ट. आता मोरुलानंतर नेक्स्ट जर लेअर आपण पाहिला, जर हे कॅरेक्टर काय सांगते? आउटर लेअर ऑफ सेल सीन इन मोरुला. मोरुलाने जो सेल डेव्हलप केला आहे आउटर, तो अर्ली ब्लास्टोसिस्ट हा दिसतोय. अर्ली ब्लास्टोसिस्टचा जो आउटर लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं? ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्ट इट इज अन फ्लॅट स्ट्रक्चर. कसं असतं? एकदम फ्लॅट स्ट्रक्चर असतं. आणि हे जे फ्लॅट स्ट्रक्चर यालाच काय म्हटलं जातं? ट्रोपोब्लास्ट. काय म्हटलं जातं? ट्रोपोब्लास्ट. म्हणजेच काय आपलं कॅरेक्टर सांगतंय? आउटर लेअर ऑफ सेल सीन इन मोरुला. आउटर लेअर ऑफ सेल सीन इन मोरुला फॉर्म द लेअर इज कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट. त्या लेअरला काय म्हटलं जातं? ट्रोपोब्लास्ट. दिस ट्रोपोब्लास्ट सेल आहे. दिस सेल्स ऑफ द ट्रोपोब्लास्ट बिगिन टू ॲब्सॉर्ब ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्काटा. हा जो ट्रोपोब्लास्ट लेअर असतो मोरुलाच्या आउटर साईडचा ट्रोपोब्लास्ट लेअर, हा काय करतोय? दि सेल्स ऑफ द ट्रोपोब्लास्ट इट बिगिन टू ॲब्सॉर्ब ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्क. म्हणजे ग्लायकोजन रिच म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण जास्त असणारं युटेरिन मिल्क असतं. आता युटेरिन मिल्क म्हणजे नेमकं काय? तर मी जवळच्या साईडला दिलेलं आहे. युटेरिन मिल्क म्हणजे जे व्हाईट सिक्रेशन असतं त्याच्यामध्ये काय असतं? लाईक कंटेनिंग प्रोटीन्स अँड ॲम्युनो ऍसिड अँड इट नरिशेस द एम्ब्रियो ड्युरिंग डेव्हलपमेंट. म्हणजे हे जे व्हाईट मिल्क, सॉरी हे जे ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्क आहे याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. आणि हा काय करतो आहे? ट्रोपोब्लास्ट हा मोरुलाच्या आउटर साईडचा जो लेअर आहे हा ट्रोपोब्लास्ट हा काय करतो की ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्क स्वतःच्या बॉडीमध्ये आउटर साईडला ॲब्सॉर्ब करतो. आणि त्यांनी ते ॲब्सॉर्ब केलं की काय होतं? म्हणजेच एक्झॅक्ट ती प्रोसेस चालू असताना तिथं ते व्हाईट सिक्रेशन होतं. त्याच्यामध्ये काय असतात? प्रोटीन्स आणि ॲमिनो ॲसिड असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं? नरिशेस म्हणजे तो जो एम्ब्रियो फॉर्म होणार आहे त्याची जास्तीत जास्त त्याला पोषक असे न्यूट्रियंट्स भेटतात. न्यूट्रियंट्स भेटले की काय होते? त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. ग्रोथ होण्यासाठी ते काय करतात? ॲब्सॉर्ब दी ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्क. त्याच्यानंतरचं नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे ब्लास्टोसिस डबल इन साईज. आता जेव्हा तो युटेरसमध्ये जाणार आहे त्या एम्ब्रियोची जी साईज ही डबल होते. मग फॉर एक्झाम्पल जर त्याची साईज 0.15 mm असली की त्याची डबल होती ती 0.13 mm. म्हणजेच जेव्हा ते ट्रोपोब्लास्ट लेअर हा काय करतो आहे? ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्क करतो आहे, ॲब्सॉर्ब करतो आहे. आणि ते ॲब्सॉर्ब केल्याच्यानंतर जो एम्ब्रियो फॉर्म होणार आहे हा एम्ब्रियो त्या ब्लास्टोसिस्टमध्ये गेला आहे. त्याची साईज कशी होते? डबल होते. कशी होते? डबल इन साईज. आणि डबल साईज झाल्याच्यानंतर एक्झॅक्ट किती डबल होते? तर 0.50 mm to 0.30 mm. त्याच्यानंतर मोर फ्लुईड एंटरिंग इनसाईड ब्लास्टोसिस कॅव्हिटीज फॉर्म. तर मोर फ्लुईड एंटरिंग इनसाईड ब्लास्टोसिस म्हणजे
जास्तीत जास्त फ्लुइड, जास्तीत जास्त फ्लुइड त्या ब्लास्टोसिस्ट एम्ब्रियो कॅव्हिटीमध्ये काय होतं, ब्लास्टोसिस्टमध्ये जातात, ते काय करते एक कॅव्हिटी फॉर्म करते, एक स्पेस, मोकळा स्पेस त्या एम्ब्रियोच्या वरती फॉर्म करते. मोर फ्लुइड एंटरिंग इनसाइड, जास्तीत जास्त फ्लुइड त्या एम्ब्रियोमध्ये गेल्याच्यानंतर इनसाइड, मोर फ्लुइड एंटरिंग इनसाइड ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी इज फॉर्म. ब्लास्टोसिस्ट काय करतो, स्वतःभोवती एक कॅव्हिटी तयार करते. काय करतो, कॅव्हिटी म्हणजे स्पेस अराउंड देअर ब्लास्टोसिस्ट, त्याला म्हटलं जातं कॅव्हिटी. काय म्हटलं जातं, कॅव्हिटी ही कधी फॉर्म होते, जेव्हा मोर फ्लुइड एंटरिंग इनसाइड द ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्टमध्ये जेव्हा जास्तीत जास्त फ्लुइड एंटर केलं जातं, तेव्हा ब्लास्टोसिस्ट काय करतो, एक कॅव्हिटी फॉर्म करतो. आणि त्याच्यानंतर ही जी ट्रोपोप्लास्ट सेल आहे, सेल्स कशी असते, एकदम फ्लॅट असते. कशी असते, फ्लॅट आर कॉल्ड ॲज ट्रोपोप्लास्ट सेल. त्याला काय म्हटलं जातं, ट्रोपोप्लास्ट सेल. म्हणजेच ट्रोपोप्लास्ट सेल या काय करतात, ग्लायकोजन रिच यूटेरियन मिल्क ॲब्सॉर्ब करतात. त्याच्यामुळं काय होतं, त्यांची जी साईज आहे ब्लास्टोसिस्टची डबल होते, 0.15 to 0.50 mm to 0.30 mm. अँड मोर फ्लुइड एंटरिंग इनसाइड ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिसमध्ये जेव्हा जास्त फ्लुइड एंटर होतं, तेव्हा ती कॅव्हिटी काय करतात, फॉर्म करतात. आणि हे जे ट्रोपोप्लास्टचे सेल आहेत, या कशा असतात, फ्लॅट सेल असतात, आर कॉल्ड ॲज ट्रोपोप्लास्ट सेल. त्याला काय म्हटलं जातं, ट्रोपोप्लास्ट सेल्स. आणि ह्या ज्या ट्रोपोप्लास्ट सेल्स आहेत, ह्या ट्रोपोप्लास्ट सेल कशासाठी हेल्पफुल असतात, हेल्प ओनली ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिशन ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियो. म्हणजे ह्या ज्या ट्रोपोप्लास्ट फ्लॅट सेल्स मोरुलाच्या आउटर साईडला आपल्याला पाहायला भेटतात, एम्ब्रियो ब्लास्टोसिस्टच्या आउटर साईडला, ह्या फ्लॅट सेल कशासाठी हेल्पफुल असतात, ओनली ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिशन ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियो. म्हणजे असं काही फ्लुइड ॲब्सॉर्ब करतात, असे काही मटेरियल ते ॲब्सॉर्ब करतात, त्याच्यापासून न्यूट्रिशन होतं, त्या एम्ब्रियोची ग्रोथ होण्यासाठी त्यांना पोषक द्रव्य भेटतात आणि त्यांची काय होते, डेव्हलपमेंट होते. म्हणजेच ट्रोपोप्लास्ट सेल्स ह्या फ्लॅट सेल असतात आणि त्या फक्त कशासाठी हेल्पफुल असतात, तर ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिशन ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियो. एम्ब्रियोची ग्रोथ होण्यासाठी त्या न्यूट्रियन्स वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःच्या बॉडीमध्ये ह्या आउटर लेअरच्या सेल्स काय करत असतात, ॲब्सॉर्ब करत असतात. त्याच्यानंतर इनर लेअर सेल्स फॉर्म इनर सेल मास और एम्ब्रियो ब्लास्ट. आता इनर लेअर सेल ह्या ज्या रेड कलरच्या सेल दिसत आहेत, याला काय म्हटलं जातं. आता ट्रोपोप्लास्टचा प्रश्न संपलेला आहे, हा ट्रोपोप्लास्ट हा आउटर लेअरचा होता, आता इनर सेल्स आपण विचार करू. इनर लेअर सेल्स फॉर्म इनर सेल मास, इट कॉल्ड ॲज इनर सेल मास और एम्ब्रियो ब्लास्ट. आता जे रेड कलरचे सेल्स आपल्याला दिसत आहेत, त्याला म्हटले इनर सेल मास, त्यालाच म्हटलं जातं एम्ब्रियो ब्लास्ट. काय म्हटलं जातं, एम्ब्रियो ब्लास्ट. आता त्याच्यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलं, हा जो एम्ब्रियो ब्लास्ट फॉर्म झाला आफ्टर 7 डे ब्लास्टोसिस्ट इज फुल्ली फॉर्म. आफ्टर 7 डे ब्लास्टोसिस इज फुल्ली फॉर्म. 7 दिवसांनंतर फर्टिलायझेशन झाल्याच्यानंतर हा एम्ब्रियो काय होतो, फुल्ली फॉर्म होतो. एवढ्या प्रोसेस झाल्याच्यानंतर पहिल्यांदा एम्ब्रियो फुल्ली फॉर्म नव्हता, फक्त त्यांचं क्लिवेज झालं होतं, ब्रेकिंग झालं होतं. आफ्टर 7 डे, 7 दिवसांनंतर काय होतं, हा ब्लास्टोसिस फुल्ली फॉर्म होतो. नाव इट रेडी टू इम्प्लांटेशन अँड ग्रॅस्टोरेशन. आणि हा कशासाठी रेडी होतो, तर इम्प्लांटेशन ही नेक्स्ट प्रोसेस असेल, त्याच्यानंतर गॅस्ट्रोलेशन. म्हणजे इम्प्लांटेशन म्हणजे त्या एम्ब्रियोची पूर्णपणे ग्रोथ होती इम्प्लांटेशन प्रोसेसमध्ये. तो पूर्ण त्या प्रोसेसमध्ये एम्ब्रियो हा ग्रो केला जातो. काय केला जातो, इनसाईड त्या युटेरसमध्ये तो ग्रो केला जातो. त्याला म्हटलं जातं इम्प्लांटेशन. आणि ग्रॅस्ट्रोलेशन म्हणजे त्या एम्ब्रियोपासून, एम्ब्रियो म्हणजे मासाचा गोळा असतो, काय असतो, म्हणजे त्याच्यापासून जी बेबी तयार होणार आहे ती गॅस्ट्रोलेशनची प्रोसेस असते. डायरेक्ट गॅस्ट्रोलेशनमध्ये बेबी तयार होत असते. तर पहा, मग 7 डे झाल्याच्यानंतर हा आफ्टर दी 7 डे ब्लास्टोसिस्ट इज फुल्ली फॉर्म. फर्टिलायझेशननंतर 7 डेनंतर हा ब्लास्टोसिस्ट काय होतो, फुल्ली फॉर्म होतो आणि इट रेडी फॉर इम्प्लांटेशन अँड ग्रॅस्ट्रोलेशन. आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहे इम्प्लांटेशन आणि ग्रॅस्ट्रोलेशन हे पुढच्या 2 प्रोसेस आहेत आपल्या. तर त्याच्यानंतर द झोना, द फंक्शन ऑफ द झोना ऑफ पेल्युसिटा टू प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ॲट अन ॲबनॉर्मल साईट. म्हणजे जो झोना पेल्युसिडा लेअर असतो हा एगमध्ये हा आउटर साईडला असतो, आपल्याला माहिती आहे. कोरोना रॅडिएटा जर आपण सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ ओहम पाहिलं, तर कोरोना रॅडिएटाच्या आतमधला जो लेअर आहे त्याला काय म्हटलं जातो, झोना पेल्युसिडा. द फंक्शन ऑफ द झोना पेल्युसिडा टू प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. म्हणजे एम्ब्रियोची ती ग्रोथ होऊ देत नाही, युटेरसमध्ये ती जाऊ देत नाही झोना पेल्युसिडा ॲट अन ॲबनॉर्मल साईट. ते एका अपवादात्मक साईटला ते काय असतात, झोना पेल्युसिडा त्या एम्ब्रियोच्या लेअरवरती प्रेझेंट असतात आणि हे काय करू देत नाही, तर त्या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन हा झोना पेल्युसिडा करू देत नाही. तर पहा,
हा जो लेयर असतो इनर मास सेलचा लेयर, इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल टिल रिचेस द इम्प्लांटेशन साईट. आता जो इनर सेल मासचा जो लेअर आहे, इट डज नॉट एक्सपोज, म्हणजे स्वतःच्या बॉडीमधून ते स्टिकी आणि फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल काय करत नाहीत, एक्सपोज करत नाहीत, म्हणजे बाहेर टाकत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, इम्प्लांटेशन साईट ही रिच होते, काय होते, रिच होत आहे, जेणेकरून झोना पेलिसोडा काय करतो, इम्प्लांटेशन इम्प्रूव्ह होऊ देत नाही. म्हणून हा जो लेअर आहे ट्रोपोब्लास्ट सेलचा लेअर हा काय करत नाही, इट डज नॉट एक्सपोज स्टिकी फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल, तो काय करत नाही, तर स्टिकी ट्रोपोब्लास्ट सेल्स एक्सपोज करत नाही, त्याच्यामुळे तिथं इम्प्लांटेशन साईट ही रिच होते, काय होते, त्या साईटचं जास्तीत जास्त प्रमाण वाढतं. आणि इम्प्लांटेशन जेव्हा होत आहे, म्हणजे ते फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल काय करत नाहीत, एक्सपोज करत नाही, स्वतःच्या बॉडीच्या बाहेर टाकत नाहीत, त्याच्यामुळे काय होतं, विथ द युटेरस हेन्स दी प्रोसेस होते इम्प्लांटेशनची, दॅट इज विथ द युटेरस. आणि जर झोना पेलिसिडा हा काय राहिला, तिथंच प्रेझेंट राहिला, आणि ह्या ट्रोपोब्लास्ट लेअरने स्टिकी फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल जर सिक्रेट एक्सपोज केले, इट डज नॉट एक्सपोज, जर त्यांनी एक्सपोज केले असते तर झोना पेलिसिडा तसाच राहिला असता, परंतु हे एक्सपोज करत नाही, त्याच्यामुळे झोना पेलिसिडा नाव रप्चर, तो काय होतो, रप्चर होतो म्हणजे पूर्णपणे तो ब्रेस्ट होतो, फुटतो, आणि इम्प्लांटेशन ही प्रोसेस होते. म्हणजे जे फॅगोसाईट आहेत, हे फॅगोसाईट नेमके कसे सेल असतात, इट इंजेस्ट अदर सेल ऑर पार्टिकल्स, दुसऱ्या सेल्सला व पार्टिकल्सला ते इंजेस्ट एनगल्फ करण्याचं काम करतात. म्हणजेच हे जेव्हा फॅगोसाइटिक सेल त्या प्रोसेसवरती प्रेझेंट असतात, तेव्हा काय करतात, ऑदर जे आहेत त्यांना काय करतात, इंजेस्ट करण्याचं काम करतात, ते खातात. म्हणजेच जेव्हा हे फॅगोसाइटिक सेल प्रेझेंट असतात त्या एक्झॅक्ट स्टेपला, तेव्हा काय होते, सेल्स ॲक्टिव्ह होतात आणि त्यांच्यापासून डेव्हलपमेंट होते. म्हणजेच आपण लास्ट काय पाहिलं, जेव्हा 7 डे होतात ब्लास्टोसिस्ट फुल्ली फॉर्म होतो, आणि त्याच्यापासून काय होतं, इम्प्लांटेशन आणि ग्रॅस्टुलेशन ही प्रोसेस होत असते. एक्झॅक्ट इम्प्लांटेशन कधी होतं, जेव्हा ट्रोपोब्लास्टच्या वरती जो झोना पेलिसिडा लेअर ह्या काय करतो, इम्प्लांटेशनची जी प्रोसेस आहे ही प्रिव्हेंट करतो, थांबवतो. ॲट ॲबनॉर्मल साईट, एका अपवादात्मक साईटला तो काय असतो, प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे काय होत नाही, इट डज नॉट एक्सपोज स्टिकी सबस्टन्स. आणि हे जो ट्रोपोब्लास्ट लेअर असतो आउटर साईडचा, हा स्टिकी फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल हे एक्सपोज करत नाही बॉडीच्या बाहेर, त्याच्यामुळं इम्प्लांटेशन साईट ही काय होते, रिच होते. मग ती इम्प्लांटेशन साईट रिच कुठे होते, दॅट इज विथ द युटेरस. युटेरसमध्ये हे एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होतं, आणि युटेरसमध्ये इम्प्लांटेशन होत असताना झोना पेलिसिडा हा काय होतो, नाव रप्चर होतो, काय होतं, रप्चर, म्हणजे तो ब्रस्ट होते. हे सगळं झालं ब्लास्टुलेशन. आता आपल्याला पाहायचं आहे ते इम्प्लांटेशन. तर एक्झॅक्ट इम्प्लांटेशन, ब्लास्टुलेशन झालं की इम्प्लांटेशन ही प्रोसेस होत असते. तर इम्प्लांटेशनमध्ये काय होतं, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट, म्हणजे आता एम्ब्रियो फॉर्म झालं आहे, काय झालं, एम्ब्रियो फॉर्म झाला. जेव्हा ब्लास्टुलेशन पाहिलं तेव्हा एम्ब्रियो फॉर्म नव्हता. आफ्टर द 7 डे ब्लास्टोसिस्ट इज कम्प्लीट अँड फुल्ली एम्ब्रियो इज फॉर्म. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट, म्हणजेच एम्ब्रियो, इट गेट इम्प्लांटेड ऑर एम्बडेड इन टू एंडोमेट्रियम ऑफ युटेरस, म्हणजे तो पूर्णपणे तिथे इम्प्लांट होतो, तिथं ग्रो होतो. एम्बडेड म्हणजे आतमध्ये, कुठं होतो, डायरेक्ट युटेरिन कॅव्हिटीमध्ये, युटेरिनमध्ये, जो आतला युटेरिनमध्ये आतल्या साईडचे जे मेम्ब्रेन असतात, एंडोमेट्रियम, हे एंडोमेट्रियम लेअरवरती काय होतं, युटेरसच्या ही एम्ब्रियो इम्प्लांटेशनची प्रोसेस चालते. आपण युटेरिन वॉलचे 3 लेअर पाहिले होते, सगळ्यात आतला लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं, एंडोमेट्रियम. या एंडोमेट्रियमवरती काय होतं, या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होतं, म्हणजे तिथं त्यांची ग्रोईंग डेव्हलपमेंट होत असते. तर पहा, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस जो एम्ब्रियो फॉर्म झाला, हा काय होतो आहे, हा एम्ब्रियो काय होतो आहे, इम्प्लांटेड होतो आहे. काय होतो आहे, इम्प्लांटेड होतो आहे, म्हणजे त्यांची तिथं ग्रोथ होणार आहे. कुठं, एक्झॅक्ट इन विच प्लेस, इन टू एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. युटेरस युटेरिन वॉलचा जो सगळ्यात आतल्या साईडचा लेअर आहे, त्या एंडोमेट्रियम लेअरवरती काय होते, यांचं इम्प्लांटेशन होते. त्याच्यानंतर दिस प्रोसेस स्टार्ट डे 7 आफ्टर फर्टिलायझेशन बाय द एंड ऑफ 10 डे फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस. म्हणजे ही इम्प्लांटेशनची प्रोसेस कधी चालते, दी प्रोसेस स्टार्ट डे 7 आफ्टर फर्टिलायझेशन. 7 डेज फर्टिलायझेशनला झाले की काय होतं, ही इम्प्लांटेशनची प्रोसेस होते. परंतु काय होतं, बाय द एंड ऑफ 10 डे फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस, हा ब्लास्टोसिस फॉर्म झाला आहे त्याच्या एंडिंगला, म्हणजे 10 डेजला काय होतं, ही पूर्णपणे इम्प्लांटेशन ही प्रोसेस होते. म्हणजे बाय द एंड ऑफ 10 डे फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस, आणि इट इज
इम्प्लांटेड और बरीड इन एंडोमेट्रियम, म्हणजे पूर्णपणे जो एंडोमेट्रियम आहे या एंडोमेट्रियम लेअरवरती युटेरसच्या काय केला जातो, एम्ब्रियो इम्प्लांट केला जातो, बरीड केला जातो, म्हणजे पूर्ण त्या कॅव्हिटीमध्ये तो ग्रो केला जातो. काय केला जातो? ग्रो इम्प्लांट, म्हणजे त्याला बिंबवला जातो. तिथं थोडक्यात त्याची ती ग्रोथ त्या पार्टवरती होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले, मेनली इट वॉकर्स इन रिजन ऑफ द फंडस ऑफ युटेरस. कुठं असतो? जेव्हा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट पाहिला, युटेरसच्या तिथं फंडस हा पार्ट आपण पाहिलेला आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण डायग्राम व्यवस्थित पुस्तकामध्ये पाहिली तर आपल्याला फंडस हा पार्ट सापडेल. तर ही जी प्रोसेस आहे इम्प्लांटेशनची, मेनली इट वॉकर्स इन अ रिजन ऑफ फंडस ऑफ युटेरस. युटेरसचा फंडस हा जो पार्ट आहे याच्यावरती ही प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर ही प्रोसेस होत असताना इम्प्लांटेशन हा जो मोरुला लेअर आहे त्याच्यावरचा जो आउटर मोरुलाचा जो पार्ट आहे, जो आउटर लेअर असतो ट्रोपोब्लास्ट, इट फॉर्म्स टू लेअर आफ्टर डिव्हिजन ऑफ ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्टच्या काय होतात, एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होत असताना त्याचं काय होतं, डिव्हिजन होतात त्या ट्रोपोब्लास्ट सेलच्या. मग ह्या डिव्हिजन दोन लेअरमध्ये होतात. तर पहा, फर्स्ट जी डिव्हिजन आहे सिनसायटिओट्रोपोब्लास्ट, त्याला काय म्हणायचे, सिनसायटिओट्रोपोब्लास्ट. आणि सेकंड जी डिव्हिजन होती ती सायटोट्रोपोब्लास्ट, त्याला काय म्हणायचे, सायटोट्रोपोब्लास्ट. सिनसायटिओट्रोपोब्लास्ट ही जी प्रोसेस आहे सिनसायटिओट्रोपोब्लास्ट, आता सिनसायटिओट्रोपोब्लास्ट होते नंतर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. सिनसायटिओट्रोपोब्लास्ट ही ट्रोपोब्लास्टची फर्स्ट डिव्हिजन आहे. इट इज अन आउटर लेअर ऑफ ट्रोपोब्लास्ट, म्हणजेच मोरुलानंतर जी नेक्स्ट स्टेज डेव्हलप झाली ही आहे ट्रोपोब्लास्ट. म्हणजेच जो आउटर लेअर दिसतो आहे आपल्याला ब्ल्यू कलरचा, त्या ब्ल्यू कलरच्या लेअरला म्हटलं जातं सिनसायटिओट्रोपोब्लास्ट. काय म्हटलं जातं? सिनसायटिओट्रोपोब्लास्ट, इट इज अन आउटर लेअर. त्याच्यानंतर सिनसायटियम, दॅट इज अ लेअर ऑफ प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लियाय. म्हणजे सिनसायटियम म्हणजेच काय, हा प्रोटोप्लाझमचा लेअर असतो. जसं की सायटोप्लाझम हे लिक्विड मटेरियल असतं आणि हे प्लांट अँड ॲनिमलमध्ये काय असतं, हेल्पफुल असतं. तसंच प्रोटोप्लाझम हे कलरलेस एकदम स्टिकी मटेरियल असतं. हे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्या ग्रोईंगसाठी हे काय असतं, प्रोटोप्लाझम हेल्पफुल असतं. तर पहा, लाईक ह्युमन, म्हणजेच हे एकदम कलरलेस स्टिकी सबस्टन्स असतो प्रोटोप्लाझम हा. तर सिनसायटियम म्हणजे काय, दॅट इज अ लेअर ऑफ प्रोटोप्लाझम. हा लेअर कसा असतो, एकदम कलरलेस स्टिकी सबस्टन्स असतो आणि त्याच्यामध्ये मेनी न्यूक्लिया असतात. मेनी न्यूक्लिया आपल्याला तिथं केंद्रके पाहायला भेटतात की त्या एम्ब्रियोची जास्तीत जास्त प्रकारे इम्प्लांट होवं, त्याची डेव्हलपमेंट होवी याच्यासाठी त्याच्यामध्ये काय असतात, न्यूक्लियस असतात आउटर लेअरला. त्याच्यानंतर लायटिक एन्झाइम सिक्रेटेड बाय ट्रोपोप्लास्टिक रप्चर एंडोमेट्रियम सेल. आता जेव्हा एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन हे कुठं होणार आहे, युटेरसच्या फंडस या रिजनवरती होणार आहे, एक्झॅक्ट ही प्रोसेस चालू असताना लायटिक एन्झाइम सिक्रेट केलं जातं ट्रोपोब्लास्टकडून. हा जो आउटर लेअर आहे हा ट्रोपोब्लास्ट, या ट्रोपोब्लास्टकडून लायटिक एन्झाइम सिक्रेट केलं जातं बाय दी ट्रोपोप्लास्ट आणि रप्चर एंडोमेट्रियम सेल. मग एंडोमेट्रियम सेल युटेरिन वॉलच्या आतमधला जो लेअर हा काय होतो, जेव्हा लायटिक एन्झाइम तो ट्रोपोप्लास्ट लेअर सिक्रेट करतो तेव्हा पूर्णपणे एंडोमेट्रियमची सेल हे काय होतं, रप्चर होतं, ब्रेक होतं. आणि हे रप्चर झालं की काय होतं, नेक्स्ट प्रोसेस रप्चर एंडोमेट्रियम सेल अँड देअर बाय रप्चर झालं की काय होतं, एंडोमेट्रियम सेल देअर बाय मेकिंग अ बोरो इन टू विच एम्ब्रियो, म्हणजे एक लाईक होल तयार होतो. बोरो मीन्स होल, म्हणजे रप्चर एंडोमेट्रियम सेल, एंडोमेट्रियम हे लायटिक एन्झाइममुळे काय झालं, रप्चर झालं. जेव्हा ते रप्चर झालं देअर बाय मेकिंग अ बोरो, तिथं होल तयार होतं इन टू विच एम्ब्रियो बिगिन टू इम्प्लांटेड. आणि तिथं होतं एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन. कुठं होतं, फंडस रिजनवरती होता. म्हणजे एक्झॅक्ट जी एंडोमेट्रियम वॉली ही लायटिक एन्झाइममुळे रप्चर झाली आणि रप्चर झाली की काय झालं, पूर्णपणे तिथं एक होल तयार झालं. त्या एक्झॅक्ट एंडोमेट्रियम प्रोसेसवरती रिजनवरती काय होत आहे, बरो लाईक होल तयार होते इन टू विच एम्ब्रियो बिगून टू इम्प्लांटेड. आणि तिथं एम्ब्रियोची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. म्हणजेच ही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असताना एंड ऑफ द 10th डे झाले की काय होतं आहे, 7 डे नंतर ही प्रोसेस चालू होती. एंड ऑफ द 10th डे होल एम्ब्रियो इज डीपली एम्बडेड इन टू एंडोमेट्रियम. सगळा एम्ब्रियो हा डीपली पूर्णपणे खोलवर आतमध्ये एंडोमेट्रियममध्ये इम्प्लांटेड झालेला असतो. आफ्टर द 10th डे ऑफ फर्टिलायझेशन इज डीपली एम्बडेड इन टू एंडोमेट्रियम अँड कम्प्लिटिंग प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन. आणि 10th डे झाले की म्हणजे
सात दिवसानंतर ही प्रोसेस फर्टिलायझेशन झालं की स्टार्ट होते आणि 10 दिवसानंतर पूर्णपणे कंप्लीट होते. कंप्लीटिंग प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन म्हणजेच एवढंच आपल्याला सीन सायटोट्रोपोप्लास्टमध्ये सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सायटोट्रोपोप्लास्ट सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? सायटोट्रोपोप्लास्ट इट इज अन इनर लेअर. हा कोणता आहे? तर हा इनर लेअर आहे इनर सेरिमासचा. कोणता? द सेल रिटेन देअर सेल बाउंड्रीज. म्हणजे ह्या ज्या इनर लेअर सायटोट्रोपोप्लास्ट ह्या ज्या सेल्स आहेत त्या सायटोट्रोपोप्लास्ट ह्या इनर लेअर असतात आणि ह्या ज्या सेल आहेत रिटेन देअर सेल बाउंड्रीज. म्हणजे सेल बाउंड्रीज म्हणजे एक्झॅक्ट झायगोट जो असतो त्यांची जी बाउंड्री असते आउटर साईडची त्या बाउंड्रीवरचीच आपल्याला म्हणजे ह्या रेड कलरच्या ज्या इनर साईडच्या सायटोट्रोपोप्लास्ट म्हणायचे त्यांना ह्या ज्या सेल्स दिसतात आपल्याला त्या एक्झॅक्ट त्या बाउंड्रीवरतीच पाहायला मिळतात. बाउंड्री म्हणजे त्यांची जी आउटर साईड आहे झायगोटची त्या झायगोटच्या आउटर साईडला त्या अटॅच झालेल्या दिसतात. म्हणजे सायटोट्रोपोप्लास्ट इट इज अन इनर लेअर अँड दि सेल्स रिटेन देअर सेल बाउंड्रीज. त्या रिटेन म्हणजे तिथंच थांबलेल्या असतात कुठं? सेल बाउंड्रीजवरती. म्हणजेच आपण काय पाहतोय? इम्प्लांटेशन ही प्रोसेस ब्लास्टुलेशन झाल्याच्या नंतर असते. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट म्हणजेच एम्ब्रियो फॉर्म झाला की ही प्रोसेस स्टार्ट होते. त्याचं इम्प्लांटेशन कुठं होतं? एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. युटेरसमध्ये जो एंडोमेट्रियम हा पार्ट असतो त्याच्यावरती ही प्रोसेस चालते. ही प्रोसेस स्टार्ट कधी होते? 7 days आफ्टर फर्टिलायझेशन आणि त्याचा एंड होतो 10 days फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट फॉर्म झाला की त्याच्यानंतर 10 days ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट या प्रोसेसचा एंड होतो. तर पहा याच्यामध्ये जेव्हा इम्प्लांटेशन होणार आहे ब्लास्टोसिस्ट हा इम्प्लांटेड होतो. कुठं होतो इम्प्लांटेड? ग्रो केला जातो एंडोमेट्रियम म्हणजे युटेरिन वॉलचा सगळ्यात आतमधला लेअर. त्याच्यानंतर हे जे प्रोसेस आहे इट मेनली ऑकर्स इन द रिजन ऑफ फंडस ऑफ युटेरस. कुठं? फंडस ऑफ युटेरसमध्ये चालते. त्याच्यानंतर इम्प्लांटेशन होण्यासाठी ट्रोपोब्लास्टच्या डिव्हिजन होतात. आफ्टर डिव्हिजन ऑफ ट्रोपोब्लास्ट इट इम्प्लांटेड इन इम्प्लांटेड इन एंडोमेट्रियम. तर ट्रोपोब्लास्टच्या 2 divisions होतात. साइट सीन सायटिओट्रोपोप्लास्ट अँड सायटोट्रोपोप्लास्ट. सीन सायटिओट्रोपोप्लास्टमध्ये हा आउटर लेअर असतो. सीन सायटिओ म्हणजे इथं प्रोटोप्लाझमचा लेअर आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याच्यामध्ये मेनी न्यूक्लियस असतात. ते कशासाठी? त्या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन ग्रोथ होण्यासाठी डेव्हलपमेंट होण्यासाठी. त्याच्यानंतर जे लायटिक एन्झाईम असतात ते लायटिक एन्झाईम कोण सिक्रेट करतं? ट्रोपोब्लास्ट. आणि ट्रोपोब्लास्ट जेव्हा ते एन्झाईम सिक्रेट करतं इट रप्चर एंडोमेट्रियम सेल. एंडोमेट्रियम सेल काय होतात? रप्चर होतात. आणि रप्चर झाल्या की काय होतं? तो सेल देअर बाय मेकिंग बरो. आणि त्या एंडोमेट्रियम सेल काय करतात? एक होल तयार होतं आणि त्याच्यामध्ये तो एम्ब्रियो इम्प्लांट केला जातो. आणि एंड ऑफ द 10 days होल एम्ब्रियो डीपली एम्बडियो म्हणजे 10 days झाल्याच्यानंतर होल एम्ब्रियो हा डीपली काय केला जातो? तर एंडोमेट्रियममध्ये एम्बडेड म्हणजेच त्याचं इम्प्लांट केलं जातं. अँड इट कम्प्लीटिंग प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन सायटोट्रोपोप्लास्ट. त्याच्यानंतरची डिव्हिजन आहे ही इनर लेअरला असते आणि सगळ्या त्या इनर लेअरच्या ज्या सेल्स आहेत ह्या बाउंड्रीवरतीच रिटेन केलेल्या असतात. काय केलेल्या असतात? बाउंड्रीवरतीच रिटेन केलेल्या असतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन म्हणजे काय होतं? त्या कशाचं फॉर्मेशन होतं? हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट. एम्ब्रियोचं फॉर्म होतं. हा जो ब्लास्टोसिस्ट आहे हा कुठे एंटर होतो? युटेरसमध्ये. आणि रिमेन जे ब्लास्टोसिस्ट असतात एम्ब्रियो असतात युटेरिन क्लॅव्हिटीमध्ये फ्लोटिंग करत असतात 2 to 4 days आफ्टर इट्स एंट्री इन युटेरस. आणि ही प्रोसेस कुठपर्यंत चालते? दॅट इज द एंड ऑफ 7 days आफ्टर फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर ही जी प्रोसेस चालू आहे जो मोरेला लेअर आहे एम्ब्रियो जे तयार झाले तिथे त्यांचा जो आउटर लेअर असतो त्याला म्हटलं जातं ट्रोपोब्लास्ट. आणि हा जो ट्रोपोब्लास्ट आहे इट बिगिन टू ॲब्सॉर्ब ग्लायकोजन अँड युटेरिन मिल्क. आणि त्यांनी ते ॲब्सॉर्ब केल्याच्या नंतर त्या ब्लास्टोसिस्टची एम्ब्रियोची साईज डबल होते 0.15 to 0.13 millimeters अँड मोर फ्लोईंग एंटरिंग इनसाइड द ब्लास्टोसिस्ट इट फॉर्म कॅव्हिटी. त्याच्यानंतर तर ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सेल्स कशा असतात? टू बिकम फ्लॅट अँड आर कॉल्ड अस ट्रोपोप्लास्ट सेल्स. ह्या ट्रोपोप्लास्ट सेल कशासाठी हेल्पफुल असतात? टू डेव्हलपिंग एम्ब्रियो. एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट करण्यासाठी ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. आणि ज्या इनर लार्जर सेल्स असतात त्या इनर साईडला आपल्याला पाहायला भेटतं त्यांना म्हटलं जातं इनर सेल मास ऑर एम्ब्रियो ब्लास्ट. आणि आफ्टर दे 7 days जेव्हा 7 days त्यांना काय होतात फर्टिलायझेशन नंतर ब्लास्टोसिस्ट फुल्ली फॉर्म होतो आणि इट रेडी फॉर इम्प्लांटेशन अँड ब्लास्टुलेशन. दी फंक्शन ऑफ दी झोनापेलोसिडा. झोनापेलोसिडा काय करतो? इम्प्लांटेशन ही प्रोसेस होऊ देत नाही. त्याच्यामुळं काय होतं? तो ॲबनॉर्मल साईडला आपल्याला पाहायला भेटतो. आणि जेव्हा इम्प्लांटेशन व्हायचं असेल तेव्हा काय होतं? हा जो
झोना पेल्युसिडा हा रप्चर होतो. कसा रप्चर होतो? जेव्हा ट्रोपोप्लास्ट लेअर काय करतो, हा एक्सपोज करत नाही स्वतःच्या बॉडीमधून स्टिकी अँड फॅगोसाइटिक ट्रोपोप्लास्ट सेल. त्यांनी एक्सपोज नाही केले की काय होतं, ही जी प्रोसेस आहे इम्प्लांटेशनची, ही इम्प्लांटेशनची प्रोसेस युटेरसमध्ये चालते, दॅट इज विथ युटेरस अँड झोना पेल्युसिडा नाऊ रप्चर. हा काय होतो? रप्चर होतो आणि तिथे इम्प्लांटेशन होतं. सो टुडे वी सी इन दिस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ब्लास्टुलेशन अँड इम्प्लांटेशन. म्हणजे दोन प्रोसेस आपण, तीन प्रोसेस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये कम्प्लीट केलेल्या आहेत कालच्या लेक्चरला, क्लिवेज, आज ब्लास्टुलेशन अँड इम्प्लांटेशन, आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत गॅस्टुलेशन अँड पार्चुलेशन. दिस सीन इन नेक्स्ट लेक्चर. सो टू हॅव वी स्टॉप हिअर.